रवींद्र घुडे कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी विक्रमगड. आज या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जी काही खोस्ते गावामध्ये कामं झालेली आहेत आणि त्याचं श्रेय आमचे असिस्टंट आहेत श्रीमती टोकरे मॅडम यांनी सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन या कामाकडे बारकाईने पाहून वेगवेगळ्या ठिकाणी कामांची चांगल्या प्रकारे आखणी करून गावकऱ्यांचे चांगले सहकार्य घेऊन आपल्याला आपण पाहू शकता की सिमेंट नाला बांध सारखी आणि मजगी शेत तलाव त्याचप्रमाणे मातीचे नाला बांध अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत केलेली आहेत. मित्र हो, जलयुक्त शिवार अभियान ही योजना शासनाची 15-16 या वर्षापासून सुरू झालेली आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्या गावातील पाणलोटाचे संवर्धन करून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलसाठे वाढवणे हा आहे. आणि आता आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जलसाठ्याची निर्मिती झालेली आहे. छोट्या छोट्या स्वरूपातील जरी ही कामे असली तरी अत्यंत महत्त्वाची आणि जमिनीच्या खालच्या तळामध्ये पुनर्भरण करण्यासाठी ही फार मोठ्या प्रमाणात मदत करतात. अशा प्रकारची विविध कामं या ठिकाणी 15 शेत तलावाची कामं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुका कृषी अधिकारी विक्रमगड यांच्यामार्फत झालेली आहेत. त्याचप्रमाणे एक सिमेंट नाला बंधारा त्याचप्रमाणे 3 मातीचे नाला बांध या ठिकाणी झालेले आहेत. 15 शेत तलावाचं काम झाल्यामुळं त्या ठिकाणी संरक्षित पाणी असं निर्माण झालेलं आहे आणि या संरक्षित पाण्याचा उपयोग त्यांनी भाजीपाला असेल रब्बी पिके असतील त्याचप्रमाणे मोगरा लागवड असेल तर हे पाणी संरक्षित पाणी म्हणून वापरलेलं आहे. धन्यवाद.